या रेरामध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती संशोधन व्हायला पाहिजे, ते आपण करणार आहात का? दोन प्रश्न सभापती महोदय. वस्तुस्थिती आहे की आपण एक कायदा केला, त्याच्यानंतर केंद्र सरकारने एक रेग्युलेटरचा कायदा केला आणि तो कायदा झाल्यानंतर पहिलं जे काही रेरा आहे ते आपण महाराष्ट्रामध्ये 2016 साली तयार केलं, 17 साली. आणि त्याच्यानंतर आत्ताच नुकतीच देशभरातल्या रेग्युलेटर्सची एक बैठक झाली. अजय मेहता जे आपले रेग्युलेटर आहेत त्यांच्यासोबत देशभरातले सगळे रेग्युलेटर्स होते. मी स्वतः त्या बैठकीला त्यांनी मला निमंत्रित केलं होतं आणि त्या ठिकाणी सगळीकडे हा कायद्याची अंमलबजावणी करताना काय अडचणी आहेत या संदर्भातली चर्चा झाली. अजून कायद्यामध्ये काय बदल करणं अपेक्षित आहेत का किंवा कार्यपद्धतीत काही बदल करणं अपेक्षित आहेत का याबद्दल देखील चर्चा झाली. आणि यावेळेस त्याचे अध्यक्ष महाराष्ट्र असल्यामुळे श्री अजय मेहता यांना मी त्या ठिकाणी त्या बैठकीतच सांगितलं की आता नुकतीच मागच्या 15 दिवसापूर्वी पुण्याला ही बैठक झाली महिनाभरापूर्वी. मी त्यांना सांगितलं की तुमच्या या सगळ्या रेराचे जेवढे प्रमुख आहेत, सगळे रेग्युलेटर्स आहेत, या सगळ्यांच्या चर्चेतनं जे काही तुमच्या समोरच्या अडचणी येतील त्या तुम्ही शासनाला द्या. शासन आपल्या स्तरावर जे या ठिकाणी करणं शक्य आहे ते आम्ही या ठिकाणी करू, जे केंद्र सरकारला सांगायचं आहे ते आम्ही केंद्र सरकारला त्या ठिकाणी शिफारस करू. त्यामुळे मला आपण जे काही सांगितलं याच्यात काय बदल अपेक्षित आहेत त्या संदर्भात त्यांच्याकडनं आमच्याकडे माहिती आल्यानंतर जरूर आपण त्याच्यात पुढाकार घेऊ. बेकायदेशीर बांधकाम करण्याचं ठाणा महापालिका एक हब आहे. ठाणा महापालिकेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर मुंबऱ्यापासून सुरू होतं आणि याच्यामध्ये महारेरा तुमच्या येण्याच्या आधीपासून ते चालू आहे, त्याच्यामध्ये बदल काय झाला नाही. जी कारवाई केली त्यांनी, ज्यांनी परवानगी केली, ज्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं त्याच्यावर सभापती महोदय काय कारवाई राज्य शासन करणार आहे? यांना तर एक गोष्ट या ठिकाणी सांगितली पाहिजे की जेव्हापासून रेरा आलाय तेव्हापासून लोक रेराचं अप्रुव्हल पाहतात आणि अप्रुव्हल असेल तरच लोक घेतात. मोठ्या प्रमाणात जागृती आता लोकांमध्ये तयार झाली आहे आणि क्रेडाईसारखे, MCHA सारखे जे काही वेगवेगळ्या संघटना आहेत या संघटनांनी देखील ठाणे असेल, मुंबई असेल, मोठ्या प्रमाणात एक्झिबिशन्स भरवून रेरा अप्रूव्ड अशा प्रकारच्याच स्कीम्सचं एक्झिबिशन त्या ठिकाणी भरवलं आहे. त्याच ठिकाणी बिल्डर्स असतात, डेव्हलपर्स असतात, तिथेच बँका असतात, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असतात, अशा प्रकारचे चाललेले आहे. मात्र हे खरं आहे की यापूर्वी रेरा नसताना अशा प्रकारचे अनेक त्या ठिकाणी अवैध बांधकामं झालेली आहेत, त्या अवैध बांधकामांवर देखील कारवाई चाललेली आहे. असं हे खरंच आहे की आपण गेले 20-25 वर्ष अनेक वेळा या सभागृहात आपण सांगितलेलं आहे की जिथे अवैध बांधकाम होईल त्या ठिकाणच्या वॉर्ड अधिकाऱ्यावर आपण कारवाई करू, पण ते फिजिबल होत नाही. अल्टिमेटली ते एखाद दुसरी कारवाई होते, त्याच्यानंतर ती कारवाई होत नाही. मात्र आता रेरामुळे तसंच अवैध बांधकामांवर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आळा आलेला आहे. कारण आता लोक तपासून घेतात की बाबा रेरात खरंच अप्रूव्ड आहे की नाही, पण असेल तर ते बांधकाम अवैध नसतं. त्यामुळे मला असं वाटतं की रेरा आणण्याचा जो आपला विचार होता तो मोठ्या प्रमाणात आज सफल होताना दिसतो. ते कुठलाही कायदा करत असताना आपण एकंदरीत त्या ग्राहकाचं हित हे लक्षात घेतो, परंतु जे अधिकारी माजलेत त्याला बाजूला केलं असं त्यांनी सांगितलं. अशा वेळेला असला अधिकारी मॅटमध्ये जरी गेला तरी त्याची केस चालत नाही असे अनेक आपल्याकडे अनुभव आहेत आणि म्हणून त्या अधिकाऱ्याला तात्काळ आपण निलंबित करणार का हा एक महत्वाचा प्रश्न. या ज्या केसेस आहेत याच्यामध्ये कुठल्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक ओव्हरलुक केलं आहे अशा प्रकारचं निष्पन्न झालं तर आपण काय की तक्रार आली की लगेच बदली करतो, पण शेवटी एखाद्यावर कारवाई करण्याकरता आपल्याला त्याची चौकशी करावी लागते, ते निष्पन्न करावं लागतं. ते निष्पन्न झालं तर निश्चित कारवाई केली जाईल.